हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीचा अपडेट पाहणार आहोत आणि कोणत्या विभागाच्या परीक्षा होणे बाकी आहे तसंच कोणत्या विभागांच्या नवीन जाहिराती येणार आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी नागपूर आणि धुळेसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी जी एम सी ड रेकॉर्डर हुडो कोर्स उचक घ्या याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी या, या विषयांचे रेकॉर्डेर हुडो दिलेले आहेत प्लस ईबुक मोफत त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा रठवडलेल्या भरतीचा घोषवारा म्हणजे नेमकं काय झालेलं आहे ते पहा तर या ठिकाणी जाहिरात येणे बाकी कोणकोणती आहेत तर कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आता नियुक्ती कुणाकुणाची रखडलेली आहे तर नगर परिषद विकास विभाग जलसंपदा विभाग तसंच सुद्धा काही जणांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत पण काही जणांच्या अजून बाकी आहेत अर्ज भरले पण वेळापत्रकच आलं नाही अशा कोणत्या परीक्षा आहेत तर न्यायवैद्यक विभाग आदिवासी विकास विभाग आता आदिवासी विकास विभागाची जाहिरात रद्द झाली नव्याने येणार आहे ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी काही पदांचे भरती झाली परंतु लिपिक वगैरे जे अजून पद आहेत त्यांचे बाकी आहे शिडको यांचीसुद्धा परीक्षा अजून बाकी आहे आता त्याच्यानंतर नवीन ज जाहिराती कोणकोणत्या येणार आहेत ते पहा तर संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात दोन हजार चोवीस सामाजिक न्याय विभागाची जाहिरात येणार आहे नगर परिषद किंवा नगरपंचायत डट ट आणि डट डची जाहिरात येणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात येणार आहे वित्त व लेखा कोषागार विभागाची एक जाहिरात येणार आहे ही जाहिरात तुम्हाला वाटते दोन हजार सतरा का अठरामध्ये आली होती त्याच्यानंतर आलीच नाही नाशिक महापालिकेची महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे मागील एक वर्षापासून ही नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येत आहे पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात हीसुद्धा एक वर्षापासून सर्वजण म्हणत आहे येणार आहे येणार आहे आणि मोठी जाहिरात असू शकते कारण बृहन्मुंबईमध्ये सुद्धा दोन हजार सतरा अठरामध्ये भरती झाली होती त्यानंतर भरतीच झाली नाही त्याच्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेची जाहिराती येईल नागपूर महानगरपालिकेची सुद्धा जाहिराती येणार आहे ठाणे महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे म्हणजे जवळपास महानगरपालिका ज्या काही मोठमोठ्या आहेत त्यांच्या जाहिराती येणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे चार कृषी विद्यापीठांच्या जाहिराती येणार आहे चार कृषी विद्यापीठ कोणते तर वसंतराव नाईट मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी एक आठोल्याचं म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आठवला त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि स आपलं याचं दापोडीचं एक कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यातील असे ते चार कृषी विद्यापीठाचे जाहिराती येणं बाकी आहे त्याच्यानंतर महाबीज महामंडळाची जाहिरातीनं बाकी आहे महाराष्ट्र वठार महामंडळाची जाहिरातीनं बाकी आहे त्याच्यानंतर य एम बीची जी जाहिरात रद्द केली ती एक येणं नव्यानं येणार आहे ए सी बीची आरक्षणासह तर असं हे बाकी आहे त्याच्यानंतर पेसामध्ये येणारे जे आहेत जिल्हा परिषदेमधील तेरा जिल्हे आणि प्लस रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथले आरोग्य शेवट या जिल्ह्यांच्यासुद्धा परिषदना अजून बाकी आहे तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती सामान्यांच्या अभ्यासासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चुस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच